तिथे मुंबईमध्ये वरळी विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली काढण्यात आली. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, परिवर्तनाचा दिवस आहे असं आदित्य ठाकरेंनी या दरम्यान म्हटलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला मतदान करण्याचं आवाहन देखील त्यांनी मतदारांना केलेलं आहे. अपडेट जाणून घ्यात. वेदांत देव आपल्यासोबत आहे. वेदांत, अवघे काही क्षण उरलेले आहेत जाहीरपणे प्रचार थांबवण्यासाठीचे. कशा पद्धतीनं आदित्य ठाकरेंनी आज वरळीमध्ये प्रचारावर भर दिला? बाईक रॅलीला सुरुवात झालेली आहे दीपक. आपण बघतोय की अगदी ही जी रॅली आहे ती आता वरळी नाक्याकडे जाते आणि मागच्या अर्ध्या तासापासून या बाईक रॅलीला सुरुवात झाली आहे. साधारणपणे आपण बघतोय 300 ते 400 बाईक आणि मागे सुद्धा आपण बघतोय बाईक रॅली येते आणि मग मागे प्रचार फेरीमध्ये आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. मोठं शक्ती प्रदर्शन या वरळीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील जे मागील 2 आठवड्यापासून या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार करत होते, ते सर्व एकत्र येऊन या बाईक रॅलीमध्ये आदित्य ठाकरेंसोबत जात आहेत. आदित्य ठाकरेंसाठी वरळीची ही निवडणूक महत्त्वाची आहे आणि तितकी प्रतिष्ठेची आहे, तिरंगी लढत आहे आणि त्यामुळेच मोठं शक्तीप्रदर्शन. अवघे काही तास शिल्लक असताना, म्हणजे साधारणपणे आता 1 ते 1.5 तास शिल्लक राहिलेला आहे आणि 1 ते 1.5 तास शिल्लक राहिला असताना आदित्य ठाकरेंकडनं अशा प्रकारचं शक्तीप्रदर्शन केलं जात आहे विविध ठिकाणी जिथे शक्य होईल. म्हणजे ह्या 1.5 तासामध्ये जिथे जिथे शक्य होईल विधानसभा मतदारसंघामध्ये फिरायला तिथे तिथे आदित्य ठाकरे जात आहेत. लोकांना आपल्याला मतदान त्यांनी करावं यासाठी आवाहन त्यांच्याकडनं केलं जात आहे आणि सोबतच अनेक कार्यकर्त्यांना ते आपल्या या बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्यासुद्धा आवाहन करतात आणि त्यामुळेच आपण बघतोय प्रत्येकजण, मग महिला कार्यकर्ते असतील, पुरुष कार्यकर्ते असतील, अगदी वयोवृद्ध जण सुद्धा या बाईक रॅलीमध्ये आपल्याला सहभागी झालेले पाहायला मिळतात. आणि ही सर्व बाईक रॅली अगदी आपण बघितलं तर वरळी कोळीवाड्यापासून सुरुवात झालेली आहे आणि वरळी कोळीवाड्यापासून वरळी सीफेस करत वरळी नाक्याकडे ही बाईक रॅली जाते आणि त्यामध्ये आपण बघतोय अगदी लहान मुलं सुद्धा सहभागी झालेली आहेत. घोषणाबाजी केली जाते आणि सर्व मतदारांना आवाहन केलं जातं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सगळ्याच उमेदवारांचा पाहायला मिळतोय. वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.